इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर इथल्या शाहूनगर गल्ली नंबर 10 मधील एका 4 वर्षाची मुकलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून देण्याची घटना घडली आणि या प्रकरणी तिची हत्या देखील करण्यात आली. या दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. संबंधित चिमुकलीला दोघा अल्पवयीन मुलांनी खाऊचं आमिष दाखवून काल संध्याकाळी खांद्यावरून उचलून नेऊन परिसरातील निर्जन स्थळी तिच्यावर अत्याचार करून गोरखनाथ कुंभार यांच्या विहिरीत टाकलं. संध्याकाळी मुलगी सापडत नसल्यानं नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता ही मुलंही त्यांच्यासोबत होती, पण काही माहिती त्यांनी दिली नाही. नंतर याच मुलांनी विहिरीमध्ये मुलगी पडली असल्याचं सांगितलं. तात्काळ नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली असता मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये तरंगत असल्याचं निदर्शनास आलं. चिमुकलीला काढून नातेवाईकांनी आयजेम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मात्र आयजेम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वरचेवर तपासणी करून मृत घोषित केलं. त्यानंतर चिमुकलीवर लिंगाय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याच परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या घटनेला वाचा फुटली आहे. त्यांनी या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली असता घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पाहणी केली. शहरातील परिसरातील CCTV फुटेज तपासला असता यामध्ये अल्पवयीन मुलगा संबंधित पीडित मुलीला खांद्यावरून घेऊन जात असतानाची घटना कैद झाली. या अनुषंगानं संबंधित अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. लिंगा स्मशानभूमीत दफन केलेला पीडित मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांनी बाहेर काढून या रिपोर्टच्या आधारे पुढील तपास करणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितलं आहे. तर आयजेम प्रशासनानं कालच ही गोष्ट गांभीर्यानं घेतली असती तर वेळीच आरोपींना गजाआड करता आलं असतं. त्यामुळं पुन्हा एकदा आयजेम हॉस्पिटलचा गलथान कारभार हा पाहायला मिळाल्यामुळं नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यास फिर्यादी स्वाती सिद्धाराम येळसंगे वय 27 वर्ष, व्यवसाय घरकाम राहणार, शाहूनगर गल्ली नंबर 10 चंदूर, यांची मुलगी काल दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास मिसिंग होती. म्हणून त्यांनी तिचा शोध घेतला असता जवळच असलेल्या एक विहिरीमध्ये तिची मृतदेह सापडला. म्हणून सदर मुलीस त्यांनी ते बाहेर काढून उपचारासाठी आयजेम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. परंतु आयजेम हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने त्यांना ते मयत झाल्याचे सांगितले. म्हणून त्यांचा कोणावरही संशय नसल्याने सदरच्या मुलीला ते परत घेऊन लिंगायत स्मशानभूमी या ठिकाणी दफन केले. व आज रोजी त्यांना समजले की त्यांच्याच नातेवाईक एक मुलगा आणि त्याचा मित्र असे एक दोन बालवयीन मुलांनी वय वर्ष 14 यांनी सदर मुलीला बिस्किट देण्याचा आमिष दाखवून त्यांना ते रानामध्ये घेऊन जाऊन सदर मुलीवर अतिप्रसंग करून त्या दोघांनी तिला विहिरीत टाकून दिले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. सदरबाबत अशी फिर्याद दिल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यास खून, बलात्कार व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चालू आहे. मुलगी विहिरीत पडलेली, संबंधावर काय गेलो आम्ही, झोपलेलो मोबाईल बघत, झोपल्यानंतर कपडे बिपडे घातलो आणि पैसे गेलो मी. मग तर अनेक पोरं होत म्हणजे आपलं ते आपलं गजू त्यानं उतरला दोरी धरून खाली सोडलं, त्या पोरगीला आम्ही घेतलो. घेतल्यानंतर त्याला जर पोटबीट दाबल्यानंतर ते तोंडातनं बिस्किट आणि दूध आणि काहीतरी आलं. आल्यानंतर आम्ही काय केलो, हे झालं म्हणून त्याला घेतलो आम्ही, गाडी घेतलो आणि सगळं आयजीमला आलो. आयजीमला आल्यानंतर त्या मॅडम आणि सर होती दोघांनी तपासले. तपासल्यानंतर तिने काय म्हटले, सप्लिमेंट नाही, घरला घेऊन जावा. तिने बी विचारलं पोस्टमॉर्टम करायला, मग हिने काय तेवढं काय बोललं नाही. तिने आम्हाला बाहेर जाऊ म्हटलं सरांनी, बाहेर जाऊन थांबला. पोस्टमॉर्टम ज्याला करायचं होतं पोलिसांना कळवा असं काय बोलले नाही. तिने कायच बोलले आम्हाला, कुठं प्रकार घडला, एवढं घडलं आज आपण कसं आहे, आता यांना सोडलं तरी उद्या जास्त करणार आहे, सुधारणार नाही. काय तुमची मागणी आहे? तिला न्याय देऊ आपण. तुमच्यावरती काहीच नाही हो, काय समस्याच काय नाही. आम्ही सगळी एकमेकीत चांगलीच होता, पण अचानकपणाच हे शंका काय निर्माण, काहीच काहीच शंका निर्माण नाही आणि कुणाचं नाव पण घेता येत नाही. काल आयजेम मध्ये काय घडलं? आयजेम मध्ये आम्ही जाऊ पर्यंत आम्ही ह्यांनी पुढे नेऊन घेऊन गेल्यात.
आणि आम्ही जाऊपर्यंत तिथंच होता, प्रेत बाहेरच होता. त्यांनी काय सांगितले डॉक्टरने, एक तासाच्या अगोदर गेलेला आहे आणि तुम्ही न्या जावा, नाहीतर आणि ठेवलं तर सगळा लांबड लागणार म्हटले. म्हणताना आम्हाला काय एवढं लक्षात आलं नाही, हो करायलाच पाहिजे कंप्लेंट असं काय आम्हाला माहिती नाही. आणि तिथं नेऊपर्यंत गोंधळ सगळी.